एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केलाय आज आपण पाहू शकतो आपलं हे शहर ऑर्डनन्स फॅक्टरीचं शहर आहे ऑर्डनन्स फॅक्टरी आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट तयार होतात दोन हजार तेरा सालापर्यंत आमच्या ऑर्डिन्स फॅक्टरीमध्ये अतिशय लिमिटेड अशा प्रकारचे इक्विपमेंट आम्ही तयार करायचो पण मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये मेक इन इंडिया आणला आणि सांगितलं आता शस्त्रास्त्र इम्पोर्ट करायचे नाही आयात करायचे नाही आमचे शस्त्रास्त्र आम्ही बनवू आणि आज परिस्थिती अशी आहे दहा वर्षानंतर भारत केवळ आपले शस्त्रास्त्र बनवत नाहीये आम्ही ते बनवतोही आहे ते एक्सपोर्टही करतोय शंभर देशांमध्ये आज दे भारताने भारत बनवलेले वेगवेगळे अस्त्र जात आहेत आज आमचं फायटर जेटही आम्ही तयार करतो आमची सबमरीनही आम्ही तयार करतो आमच्या त्या ठिकाणी युद्ध नौका देखील आम्ही तयार करतो हे आपण आज करून दाखवलं आणि भारत किती सक्षम झाला बघा आता भारतामध्ये जे केवळ अमेरिका आणि रशियाकडे होतं आता भारतामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात असं मिसाईल आपण तयार केलाय की या भारतातन सात हजार किलोमीटर दूर कुठल्याही देशातलं कुठलंही टार्गेट हे त्या मिसाईलच्या माध्यमातून उद्ध्वस्त करता येतं इतकी ताकद आज भारताने या ठिकाणी तयार केली आहे त्यामुळे पाकिस्तान किंवा चीन देखील भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही असा मजबूत भारत माननीय मोदीजींनी तयार केला आहे